नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोधच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. बिलोलीचे उपजिल्हाधिकारी अमोल सिंह भोसले यांनी अवैधरित्या पकडलेले ट्रक सोडण्यासाठी ट्रक मालकाकडून 2 लाखांची लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उपजिल्हाधिकारी अमोल सिंह भोसले यांच्यासह तेलंगणातील अन्य दोघांवर 31 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील महसूल विभाग ढवळून निघाला असून या विभागातील अधिकारी भ्रष्टाचारात किती बरबटले आहेत हे उघड झाले असून महसूल विभागाची इब्रत चव्हाट्यावर आली आहे. ट्रक सोडण्यात योग्य तडजोड झाली नसल्याने व उपजिल्हाधिकारी व महसूलच्या अधिकाऱ्यांच्या अडमूट धोरणामुळे तहसीलच्या प्रांगण ट्रकने व्यापले असल्याचे चित्र आहे. प्रांगणात याच गाड्या सोडण्यासाठी लाच घेण्याचे या प्रकारामुळे सध्या येथील उपविभागीय कार्यालयात जून पासून ते ऑगस्ट या 2 महिन्यात वाळूच्या गाड्या सोडण्यासाठी उपजिल्हाधिकारी अमोल सिंह भोसले यांच्याकडून 2 वेळा लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 10 जून व 31 ऑगस्ट अशी 2 वेळा कारवाई केली आहे. या 2 कारवाईमुळे सध्या उपविभागीय कार्यालय ओस पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. उपजिल्हाधिकारी यांच्यावरील या कारवाईमुळे या अंतर्गत निघणाऱ्या प्रमाणपत्रासाठी जनतेची गैरसोय होत आहे. या कार्यालया अंतर्गत अनुसूचित जाती जमातीसह अन्य प्रवर्गातील प्रमाणपत्र नॉन क्रिमिनियर यासह केंद्रीय प्रमाणपत्र निघण्यास अडथळा येत आहे. दरम्यान गेल्या 5 वर्षात बिलोलीच्या महसूल विभागात केवळ वाळूच्या धंद्याबाबतच कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाया झाल्या आहेत. सर्वात प्रथम तहसीलच्या गौण खनिजाचा कारकून घोडे यांच्यावर एसीबीची कारवाई केवळ 1000 रुपयांसाठी झाली होती, तर यावर्षी 10 जूनला उपजिल्हाधिकारी अमोल सिंह भोसले यांचे स्वीय सहायक आणि आता 31 ऑगस्टला स्वतः उपजिल्हाधिकारी यांच्यावर अशा 2 महिन्यात 2 कारवाया झाल्या आहेत. उपजिल्हाधिकारी यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे विभागातील जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून येथील उपविभागाचा अतिरिक्त चार्ज लवकरात लवकर दुसऱ्याला देण्याची मागणी होत आहे. रत्नाकर जाधव, बिलोली.